तर मित्रांनो, आता आपली दोन्ही पण डिश तयार झालेले आहेत. हे आहे कलेजी पोटा सुक्का आणि हे आहे चिकन ग्रेव्ही आगरी पद्धतीने बनवलेली. नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम साळगावकर, तुमच्या आवडत्या आणि हक्काची उर्दू चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्ही आजूबाजूचा एरिया बघून तुम्ही ओळखलाच असणार आहे मी आता कुठे आलोय. हो मित्रांनो, मी आज आलोय पुन्हा एकदा मीरा भाईंदरच्या आगर मध्ये. आणि आज मित्रांनो, मी काही फिश पकडायला आलो नाहीये. तर मित्रांनो, आज आहे आषाढ महिन्याचा लास्टचा दिवस, रविवार, म्हणजेच गटारी. आषाढ महिन्याची जो लास्टचा दिवस असतो म्हणजे आषाढ पौर्णिमा या गटारी पौर्णिमा आपण बोलतोय. आणि गटारी बोललो तर मित्रांनो सेलिब्रेशन, जल्लोष. तर आज आपण आलो आहे जल्लोष करायला. तर मित्रांनो, मी तुम्हाला लास्टच्या ब्लॉगमध्ये बोललो होतो की काका आहेत ते खूप अप्रतिम जेवण बनवत आहेत. तर आज गटारी आहे तर मग बोला चला करूया आज एक फूड ब्लॉग रेकॉर्ड. तर मित्रांनो, आज आपण या ब्लॉगमध्ये बघणार आहोत आगरी पद्धतीने कसे चिकन ग्रेव्ही आणि कलेजी पोटा कसं बनवलं जातं ते बघूया. आणि चला थेट भेटूया आपण त्या काकांशीच आणि जाणून घ्या कशा प्रकारे बनवली जाते ही आगरी पद्धतीने चिकन ग्रेव्ही. तर मित्रांनो, आता आपल्या सोबत आहेत काका. काका, तुमचं नाव काय? अविनाश पाटील. राकेशला तर तुम्ही ओळखताच. आणि काका, तुमचं नाव काय? कोमल पाटील. आणि प्रसाद आज प्रेक्षक बनणार आहे. तर आपण आज काय करणार आहे? चिकन, 2 किलो चिकन आहे. ओके. चिकन मसाला आगरी पद्धतीने बनवणार आहे आता. ओके. पेटा कलेजी ड्राय बनवणार आहे, एकदम सुक्क बनवणार. सुक्क बनवणार आहे आगरी पद्धतीने सर. ओके. तर काका, आगरी पद्धतीने चिकन आपण ग्रेव्ही बनवणार, त्याच्यासाठी काय काय लागणार आपल्याला? आता 2 किलो चिकन साठी आपले 3 कांदे घेतलेले आहेत. ओके. त्याला बारीक पेस्ट बनवणार मिक्सर मध्ये. आता समजा आपण इकडे शेतावर आहे म्हणून आपल्याला इलेक्ट्रिकचं साधन नाही म्हणून आपण याच्यामध्ये पेस्ट बनवणार आहोत. ओके. आणि तर टोमॅटो घेणार आहे. ओके. आणि धनिया घेणार. आणि हा आगरी मसाला आहे. ओके. हा रेड चिली पावडर आहे. ओके. लाल कलर साठी जसं हॉटेलची तरी येते तशी. ओके. आणि स्पेशल गरम मसाला आहे. ओके. हल्दी पावडर आहे. आणि चवीनुसार मीठ आहे. आणि हा खोबरं भाजलेला आहे. खोबरं भाजलेला आहे. आणि हा अद्रक लसूण आणि मिरची आणि पुदिनाची पेस्ट बनवलेली आहे. ओके. तर ऑलरेडी आपल्या इन्ग्रेडियंट सगळं बनवून ठेवलेलं आहे एका प्लेस वरती. सगळं ठेवलेलं आहे. ओके. काका, ना ते कलेजी पेटासाठी पण याच्यातलाच घेणार? त्याच्यामध्ये घेणार आहे. त्याच्यामध्ये दोघांसाठी बनवलेलं आहे सर्व. ओके. आता पहिले आपण मॅरिनेट करणार ना ते चिकन? नाही नाही नाही, डायरेक्ट आता तिकडे ग्रेव्ही बनवायला घेतली. आता ठेवलेले आहेत. ओके. टोपा आता आपल्या दोन्ही एकदमच बनवायचे आपल्याला. ओके. आणि त्याच्यासाठी आपण सर्व रेडी केलेलं आहे. आपण खाली तिकडे जाऊया. ओके. तर चला मित्रांनो, आता आपण जाऊया किचन मध्ये. आपलं किचन आहे इकडे. तर काका आपल्याला किचन दाखवत आहेत. काकानी बघा, हे फार्म हाऊस टाईप किचन आहे मित्रांनो. आणि काकाने इथे बघा मस्तपैकी बलब बिलब लावलेले आपल्यासाठी. तर इथे ऑलरेडी आपण कांदा आणि काय टाकलाय काकानु? खडा मसाला, अख्खा गरम मसाला टाकलेला आहे. ओके. आणि त्या मिक्सर मध्ये वाटलेला आपला कांदा आहे. ओके. त्याच्यासाठी चिकन पेटा कलेजीसाठी बनवलेलं आहे. ओके. आणि हे फोडणीचा प्रकार? फोडणीचा प्रकार आहे. ओके. आपल्याकडे काय तो हा पण ते चिकन मसाला बनवायचा आहे. ठीक आहे, दोन्ही याच्यात दोन्ही एकत्र बनवायला घेतलेला आहे. कारण तो थोडा कांदा जरा थोडा मऊ झाला पाहिजे. ओके. त्याच्यासाठी आपल्याला थोडे 2 मिनिटं वाट बघायला लागणार. ओके. आपण नंतर याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकूया. ओके. तर काकानी फोडणीसाठी कांदा आणि खडा मसाला टाकलाय दोन्ही साईडला. एकात आपण चिकन ग्रेव्ही बनवणार आहे आणि एकात कलेजी पोटा बनवणार आहे. बरोबर काका? तर आता ते थोडं लालसर होईपर्यंत काका ढवळून घेणार आहेत. त्याच्यानंतर हे अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे. तर थोड्या वेळाने भेटूया. मित्रांनो, तिकडे काका फोडणी देत आहेत. तोपर्यंत मी पटकन इकडे आलोय. माझा मुलगा आणि कार्तिक इकडे काहीतरी करतायत. बघूया काय करतायत ते. ए भाई, काय करता तुम्ही लोकांनो इकडे? सॅम, व्हॉट यू आर डुईंग? कॅचिंग फिश. वेर इट इज? ओ, दॅट्स टू स्मॉल, डोंट होल्ड इट. लुक हियर, लुक हियर, से हाय. हाय कार्तिक, एन्जॉय करा, जास्त पुढे जाऊ नका. हा चला, हा पाणी डीप आहे, पुढे जायचं नाही. तर चला वळूया आपल्या चिकन ग्रेव्हीकडे. तर काका, आता अदरक लसूणची जी पेस्ट घेतली आहे काका, ती टाकतात. आपला मस्त कांदा लालसर झालेला आहे मित्रांनो. काय करून तुम्ही कुठल्या कुठल्या पद्धतीने जेवण बनवता? सध्या तरी तर आगरी पद्धतीनेच बनवतो. आगरी पद्धतीने असं नवीन नवीन डिश जर मनामध्ये आली तर घरी पण बनवतो, ट्राय करतो. ट्राय करता? ओके. तर काका बोलतात त्यांचं आगरी पद्धतीत बनवण्याची स्पेशालिटी आहे आणि बाकीचे पण डिश ते ट्राय करत असतात घरी. तर मित्रांनो, आता दोन्ही साईडला अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे.
मल्टीटास्किंग चालू झाली आहे. एका साईडला आपण चिकन ग्रेव्ही आणि एका साईडला कलेची पोटा सुका बनवणार आहेत, आणि दोन्ही एकसाथ चालले आहेत आपलं. राकेश हेल्परचं काम करतो, पण मित्रांनो राकेश पण खूप चांगला अप्रतिम जेवण बनवतो. माझ्या लग्नाच्या हळदीमध्ये त्याने कलेची पोटा बनवला होता, मला आठवतंय. अप्रतिम झालं होतं मित्रांनो. ऍक्च्युली राकेश पण मल्टीटास्क आहे, हे आपलं रेग्युलर काम करून आपला जो छंद आहे मच्छी पकडायचा तो पण जगतो आहे, आणि खूप अप्रतिम जेवण बनवतो. लग्न कार्य सगळ्यात पुढे असतो तो. आणि कलेची पोटा तर माझ्या लग्नात ना राकेश एकदम बेस्ट बनवलेला. लोकांनी दारू कमी पिली होती, पण कलेची पोटा जास्त खाला होता. ओके एक मिनिट राखे, रेड चिली पावडर टाकतो आपण. ओके तर काका, आता रेड चिली पावडर जो आपण काश्मीरी लाल मिरची घेतलं होतं ते टाकतात मित्रांनो. आपण पहिलं कांदा भाजून घेतलेला फोडणी देऊन, त्यात मग अद्रक लसूणची पेस्ट टाकली, आणि आता रेड चिली पावडर टाकतोय, आणि एक स्पून आता हळद टाकतोय. हे चांगलं स्टीव करून घेणार, म्हणजे चांगलं ढवळून घेणार आपण. मस्त लालसर कलर यायला लागले मित्रांनो. आपला मसाला रेडी झालेला आहे. यात लास्टला आपण आगरी स्पेशल मसाला, जो स्पेशल मसाला आहे तो लास्टला. हे झाली पाहिजे त्याच्यामध्ये शेता कालीची मध्ये. आता टोमॅटो पेस्ट बनवलेली आहे, त्याच्यामध्ये टाकूया. हे आपण किती तीन का टोमॅटो घेतले, तीन टोमॅटो घेतलेले म्हणजे त्याची ग्रेव्ही एक एकत्र झाली पाहिजे. ओके तर मित्रांनो, आता आपण हे कलेजी पोट्यासाठी घेतलेलं आहे, तर त्यात आपण तीन टमाटे कापून बारीक चिरलेली ती टाकलेली, आणि ती चांगली मिक्स करून घेतो आहे मित्रांनो. एकदम चांगलं ढवळून घेतोय. बघू शकता मस्त रेडिश टेक्स्चर आलेलं आहे. आता तेल सुटे पण थोडं ओके, मग त्याच्यामध्ये आपण टेट्याचे तुकडे टाकतो. ओके तर मित्रांनो, काका बोलतायत की आता आपण टमाटे मिक्स करून घेतलेले आहे, आणि ह्याला थोडं तेल सुटेपर्यंत आपण स्टीव करून घेऊया, आणि त्याच्यानंतर कलेजी पोट्याचं जे आपण साफून घेतलं आहे ते आपण याच्यात टाकणार आहोत. तर आता आपण चिकन ग्रेव्हीसाठी टाकतोय रेड चिली पावडर. तर रेड चिली पावडर टाकले, एक दोन चम्मच रेड चिली पावडर टाकले. हे काश्मीरी लाल मिरची आहे मित्रांनो, तिखट नसतं जास्त. ओके तर मित्रांनो, हे तिखट नसतं पण ह्याला चांगली तरी येते लाल कलरची, म्हणून ती यूज केली जाते. आणि हळद वन स्पून टाकली आपण मित्रांनो. हे आता चांगलं ढवळून घेतो. यात आपण टोमॅटोची पुरी टाकणार, याच्यामध्ये टोमॅटोची पुरी याच्यात नाही टाकणार. तर मित्रांनो, टोमॅटोची पुरी आपण कलेची पोटा याच्यासाठी यूज केलेला आहे, आणि यात आपण सध्याचा यूज नाही करत आहोत चिकन ग्रेव्हीमध्ये. आणि तुम्ही इकडे बघू शकता मस्त खटखटलेला आहे, म्हणजे उकड आलेली आहे आपल्या याला ग्रेव्हीला, आणि चांगलं तेल पण सुटलेलं आहे. बघा तुम्ही टेक्स्चर झालेलं आहे मित्रांनो. आणि याच्यात थोडंसं पाणी टाकलंय, जे कांदा आहे आपला तर थोडा वितळून जाणार नाही म्हणून गरम झाल्याने, म्हणून थोडंसं पाणी टाकलेलं आहे त्यात. आता ही ग्रेव्ही तयार आहे. ही बघा मस्त तरी टाईप आलेली आहे मित्रांनो. वा, आणि इकडे आपली कलेजी पोट्याचं ग्रेव्ही सुक्का बनणार आहे मित्रांनो. आणि याला मस्त ऑइल सुटलेलं आहे बघा, मस्त कलेजी. राकेशनी पेटा घेऊन आलेला मित्रांनो. हा आपण एक किलो घेतलेला. आता याच्यामध्ये आपण आगरी मसाला टाकतो. आता काका आगरी मसाला टाकून घेत आहे. स्पून छोटा म्हणून चार टाकतो मी. ओके, हे स्पून छोटा आहे मित्रांनो म्हणून चार टाकताय, तर टेबल स्पून दोन होतील मोठे. आणि काय एकदम ते एक बघा ना स्वाद येतो आगरी मसाला स्पेशल मसाला. एकदम खमंग सुटलेला, एकदम सुगंध यायला लागलेला मित्रांनो. मस्त बनवलेलं आहे. हे मिक्स करून घेत आहेत काका चांगल्यापैकी, आणि यात आपण कलेची पोटा टाकणार आहोत. तर राकेश टाकतोय मित्रांनो. तर काका आता हे पोटा टाकून घेतलंय काकाने. आता हे चांगल्यापैकी स्टीव करून ढवळून घेत आहेत, आणि आपण हे थोडं शिजू देऊया. कारण का पोटा शिजायला थोडा वेळ जातो, आणि एकदा पोटा शिजल्यावर आपण कळजी टाकणार. बरोबर ना काका? थोडं वेळ जातं म्हणून याच्या थोडं वाटलं शिजून घेतात. ओके, तर वाटलं शिजवून घेत आहे मित्रांनो. झाकण ठेवल्याने ते लवकर शिजेल. चिकनची ग्रेव्ही पण आपल्याला इकडे मस्त झालेली तयार. दादा याच्यात काय काय टाकणार का? मस्त याच्यामध्ये आगरी मसाला टाकणार आहे याच्यामध्ये. आता बघा कांदा एकदम विरघळला आहे त्याच्यामध्ये. कांदा एकदम चांगल्या तिथे वितळून गेलेला आहे. आता आपण याच्यात आपण आगरी मसाला टाकणार आहोत, नंतर चिकन.
ना काका? हाँ, आज प्रसाद जरा रेस्ट करतोय. प्रसाद काय करतोय तू? तुटली बनवतोय. ओके, मूठ बांधतोय त्याला. ओके, तर प्रसादला आज आराम आहे मित्रांनो. मासे पकडत नाही तर हे छोटे मोठे जे कामं असतात ते करून घेतोय. की सुरी कापायला मदत येते तर ती मूठ बांधून घेतोय तिकडे, आणि माझा मुलगा तिकडे मजा मारतोय. तर आपल्याकडे अजून पाहुणे येत आहेत. आज गटारीची पार्टी आहे तर सगळे येताच आहेत. जाते जाते आलो 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 आलो. तर काका बोलवत आहेत आपल्याला तिकडे. हा काका ना बोला. राकेश चिकन घेऊन आता आपल्याला आता हे चिकन मसाला बनवायचा आखरी पद्धतीने. आता हे 2 किलो चिकन आहे, त्याच्यासाठी कमसे कम 4-5 टेबल स्पून आगरी गरम आपल्या आगरी मसाला. आगरी मसाला तर मित्रांनो आता काका आगरी मसाला टाकत आहेत 4 टेबल स्पून. 2 किलो चिकन आहे म्हणून 4 किलो टाकते. तुम्ही 1 किलो असेल तर 2 टाकू शकता. इकडे आपण चिकन ठेवलेलं आहे, तिथे आपण पोटा ऑलरेडी टाकलेला आहे, आणि इकडे कलेजी ठेवलेलं आहे. तर कलेजी पोटा थोडं शिजल्यावरती आपण कलेजी टाकणार आहोत. आणि इकडे आपण 4 टेबल स्पून आगरी मसाला टाकले. तर आता राकेशने घेतला हँड ओव्हर, आणि राकेश आता चिकन टाकतोय आतमध्ये. राकेश एवढ्या जणांचा तू जेवण बिवण घेतो तर एकदम बोलतो ना, एकदम बराबर कसं तुला जमतं ते बनवायला? पहिल्यापासून आमचे वडील वगैरे आमचे जेवण बनवायचे. ओके, कोणाचे लग्न वगैरे काय लग्न कार्य काय असेल, पूजा वगैरे. ओके, तर ते मोठे मोठे म्हणजे असे जेवण बनवून घ्यायचे ना, त्याच्यासोबत मी पण जायचो हातभार. त्याच्याबरोबर राऊंड राऊंड मला पण थोडी आदत झाली, थोडा जजमेंट भेटला. वडील सांगायचे मला की बाबा हा एवढा आपण चिकन एवढा चिकन घेतलाय की एवढा मटण आहे बकऱ्याचं, की आपल्याला किती लागेल, खोबरा किती लागेल, मसाला किती लागेल, किती टाकायचं, कोणत्या पद्धतीने टाकायचा, कोणत्या वेळी टाकायचा, किती शिजल्यावर टाकायचा, मग त्या पद्धतीने मी पण थोडा थोडा त्यांच्यावर राहून शिकलो. तर आता केव्हा केव्हा आमच्या गल्लीत वगैरे कोणाचं मित्रांमध्ये लग्न वगैरे असतो, आम्ही जातो हेल्प करायला. मित्रांनो हे अनुभवाचे बोल होते. राकेश कसं मी बोललो खाली चांगलं बनवतो, पण कसं बनवतो हे त्यांनी पूर्ण आता एक्सप्लेन केलं आहे आपल्याला. तर आता राकेश परतून घेतोय चिकन आपलं. हे बघा इकडे मस्त पोटाला मस्त पैकी उकड आलेली, आणि तुम्ही बघू शकता लाल तरी सुटलेली आहे, एकदम ऑइलिश मस्त वाटतंय. मित्रांनो काय टाकते तुम्ही आता? स्पेशल गरम मसाला टाकतो. ओके, माशी आपण नाही टाकलं होतं ना? आता टाकतो. आता 3 असं मिडियम आहे म्हणून 3 आपल्याला टेबल स्पून टाकायचे. ओके, एकत्र जीव करतायत काका, मिक्स करून घेतात म्हणजे जेणेकरून पुऱ्या चिकनला ते चांगल्यापैकी लागलं पाहिजे. तर आता हे पोटा शिजला आहे ना काका ना? हा शिजला, 50% झालेला आहे. ओके, 50% शिजलाय तर राकेश आता त्यात कळेजी टाकून घेतो, कारण कळेजी पटकन शिजून जाते. तर आपण ही म्हणून लास्टला टाकतोय. राकेश त्याच्यामध्ये थोडं घाटा मारून घे, खालून वरती कर, बटाटा टाकतेस ना? हा घाटा खालून. घाटा मार म्हणजे काय? हा म्हणजे आपण मिक्स बोलतो ना, मिक्स करायचं म्हणजे आगरी पद्धतीमध्ये घाटा मारून घ्या म्हणजे मिक्स कर. ओके, तर मित्रांनो घाटा मारून घ्या म्हणजे आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. आगरी पद्धतीमध्ये घाटा मारून घ्या असं बोलतात. चला काय काय नवीन नवीन शब्द आपल्याला शिकायला भेटतात मित्रांनो. इथे आपला ऑलमोस्ट कलेजी पोटा रेडी झालेला आहे. त्याच्यामध्ये आता स्पेशल गरम मसाला. ओके, तर लास्टला आपण हे स्पेशल गरम मसाला टाकतोय. दीड टेबल स्पून आपण गरम मसाला टाकलाय, स्पेशल गरम मसाला. मिक्स करून तर मित्रांनो आता 50% आपला पोटा शिजलेला होता, त्यात आपण कलेजी टाकून घेतली, आणि आता परत शिजून घेऊया. तर आपलं झालं नाही रेडी? 10 मिनिटं असं कमी आचेवर. ओके, ठेवून द्यायचं. ओके, मग तेल सुटलं की मग झालं त्याच. तर मित्रांनो 10 मिनिटं लो फ्लेम वरती आपण ठेवणार आहोत, आणि आपला ऑलमोस्ट कलेजी पोटा तयार झालेला आहे. पण प्रसाद इथे काय तरी, प्रसाद काय करतोय? चिंबोरी पकडायला. हे काय काय बांधतोय? मुशीचा पार बांधतोय, मुशीचं मास बांधतोय ना ते बघायला. मुशी मुशी. तर मित्रांनो लास्ट टाइमला तुम्ही बघितला होता ते मुशीचा मास लावून आपण खेकडा पकडला होता. तो काका तो तर प्रसाद त्याचीच तयारी करतोय, मास बांधून घेतो आहे.
तर हे कधी टाकणार तुम्ही जाळे? आता भरती चालू होईल ना. ओके, तेव्हा टाकणार. ओके, तर भरती चालू झाल्यावरती हे जाळे टाकणार आहेत. तर तुम्ही आपला ब्लॉग बघितला असणार खेकडे पकडायचा क्रॅब कॅचिंगचा, तर त्यात आपण ऑलरेडी यूज केलं होतं ही मास. आणि ज्यांनी ज्यांनी ब्लॉग हा बघितला नसेल तर मी त्याचा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तर बघून घ्या मित्रांनो. तरी बघा मित्रांनो, तरी तर मित्रांनो आपण आता या मोठ्या टोपात काढून घेतलेला आहे, कारण ते मसाला चांगल्यापैकी लागलं पाहिजे होतं. आपण या टोपामध्ये काढून घेतलेलं आहे आणि हलक्या आचेवरती आता आपण हे शिजून घेणार आहोत मित्रांनो. काकू काय टाकता होता लास्ट स्टेप मध्ये? थोडीशी साखर टाकायची. साखर का? हा, त्याला टेस्ट वेगळीच येते. वेगळी टेस्ट. आता थोडस लिंबू टाकायचं. ओके, तर मित्रांनो एक चिमूट भर साखर पण टाकली याच्यामध्ये आणि थोडस लिंबू आणि वडना कोथमीर टाकून घेतली, आपलं झालं डिश तयार झालेली आहे मित्रांनो. तर एक लिंबूचा कट केलेला पीस घेतलेला आणि त्याच वेगळीच येते. ओके, कधी पण घरी ट्राय करून बघा तुम्ही. ओके, लास्ट स्टेपला फिर आपली चाललेली आहे म्हणजे आपली डिश रेडी झालेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो इकडे आपली चिकन ग्रेव्ही पण तयार झालेली आहे ऑलमोस्ट. काकानो याचा याच्याला अजून काय टाकणार आहेत? खरी आपल्याला सुकं खोबरं बाकी टाकायचं. ओके, खोबरं टाकायचं. ओके, तर मित्रांनो तर 5-10 मिनिटं असेच खटकातून ते काका बोलत आहेत आणि याच्यानंतर आपण जे सुका खोबरा किसून घेतलेलं आहे मित्रांनो ते टाकणार आहे. मग आपली चिकन ग्रेव्ही पण झाली आहे रेडी मित्र. मस्त पैकी उकळ आली आहे, यात आपण सुका खोबरा जो राहिलाय लास्टला तो टाकून घेणार आहोत. हा, मस्त खमंग सुगंध येतोय मित्रांनो. आता लास्ट स्टेप आपलं बाकी आहे. ओके, आता आपलं सुकं भाजलेलं खोबरं टाकतो आता आणि उकळी येतपर्यंत आपण त्याच्यावरती ढाकण काय करतो. तर मित्रांनो आता लास्ट स्टेप आपलं जे सुका खोबरा बाकी होता तो टाकून घेतलाय काकाने आणि आता थोडं उकळ आल्याच्या नंतर आपली चिकन ग्रेव्ही पण झाली रेडी. मस्त खमंग सुगंध सुटलेला आहे मित्रांनो. मित्रांनो आपली झाली आहे चिकन ग्रेव्ही पण तयार. आता येतं आपण वरून कोथिंबीर टाकणार आहोत. बघा गार्निशिंग करून घेतलेली आहे. तर आपली दोन्ही पण डिश आजची रेडी झालेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो आज आपली दोन्ही पण डिश तयार झालेली आहे. हे आहे कलेजी पोटा सुक्का आणि हे आहे चिकन ग्रेव्ही आगरी पद्धतीने बनवलेली. कार्तिक आणि धैर्य मॅगी बनवतोय एक वेगळी पद्धतीने. मॅगी टाकलेली आहे धैर्यने. धैर्य व्हॉट यू आर डुईंग? मॅगी इटिंग. मॅगी बनवायला लागतं इटिंग करायच्या पहिला. टाइम वेट हा, त्याला डिस्टर्ब करू नकोस. मित्रांनो आता आपली डिश आलेली आहे. राईस चिकन ग्रेव्ही टाकलेली आहे. इकडे कलेजी पोटा आहे आणि आपण आता आपल्या जेवणाला त्या सुरू करूया. इकडे पार्टी बसलेली आहे कार्तिक ते सामने आणि त्या साईडला धैर्य आणि तिकडे पार्टी बसते. राकेश सगळ्यांना सर्व करतोय सध्या आणि प्रसाद पण आलेला आहे. प्रसाद चल मी चालू करतो. तर मित्रांनो जेवूया. तर मित्रांनो या जेवायला. मित्रांनो एक नंबर टेस्ट आहे मित्रांनो. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर घरी तुम्ही पण करून बघा. खूप चांगल्या पद्धतीने बनवलेला आहे मित्रांनो. खूप चांगले स्वाद आलेला आहे. आणि मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल या ब्लॉगला नक्की लाईक करा. लवकरच भेटूया अशाच नव्या एपिसोडमध्ये. टिल देन देवा काळजी. चला काका बाय 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 बाय.